वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जातील भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी, कुशावर्ती करिता स्नान, त्याचे वैकुंठी राहणे, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्यासी जन्म नाही पुन्हा पुन्हा। संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी लिहिलेल्या अभंगातून त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी पर्वताचा महिमा किती मोठा असेल याचे निरूपण होते। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरच्या घंटीवर देखील क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आजच्या भागात आपण पाहणार आहोत ब्रह्मगिरी पर्वत, ब्रह्मगिरीचे मंदिर, गोदावरी नदीचा असलेला उगम, जटा मंदिर आणि दुर्ग भांडार किल्ल्याचा थरार। तसं तर ब्रह्मगिरीला जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधूनच एक वाट ही ब्रह्मगिरीला जाते, परंतु काही भाविक गंगाद्वारचे दर्शन घेऊन तेथूनच ब्रह्मगिरीची वाट पकडतात। गंगाद्वारपासून खाली 50-60 पायऱ्या उतरून आल्यावर उजव्या बाजूला छोटीशी पायवाट आपल्याला ब्रह्मगिरी पर्वताच्या मुख्य पायऱ्यांकडे घेऊन जाते। वाटेत आम्हाला वय वर्ष 16 असलेला एक संन्यासी दिसला। मास 4 वर्ष कुणी सांगितलं संन्यासचं म्हणजे? स्वतः आई वडीलला म्हणले। तुम्ही म्हणले? नाव साईनाथ। साईनाथ, आडनाव? साईनाथ नारायण बाबर। ब्रह्मगिरीच्या पर्वतालाच मेटघरचा किल्ला असे देखील म्हटले जाते। मुख्य वाटेला लागल्यानंतर आम्ही लिंबू पाणी घेण्यासाठी थांबलो। तर आता आपण लिंबू सरबत घेण्यासाठी थांबलो आहोत, इथे एक स्टॉप घेतलाय। तर आपला मित्र, नाव काय मित्र? आकाश। तर आकाश आपल्यासाठी आता लिंबू सरबत बनवत आहे आणि लिंबू सरबत पिऊन आपण पुढची आपली चढाई आपण चालू करणार आहोत। असं ब्रह्मगिरीला चढताना आपल्याला भरपूर अशा ठिकाणी लिंबू सरबताचे जे काही स्टॉल आहेत या ठिकाणी आपल्याला भेटून जातात। मुख्य चढणीची वाट सुरू होण्याअगोदर उजव्या बाजूला दगडात बांधलेली एक जुनी वास्तू दिसते। त्या काळात भाविकांसाठी राहण्याची सोय व्हावी म्हणून ही धर्मशाळा बांधण्यात आली असावी। ही धर्मशाळा दुमजली असून सुबक कोरीव काम ह्यावर केलेले आढळते। ब्रह्मगिरी पर्वतावर जाणारी ही वाट पूर्णतः पायऱ्यांमध्येच बांधून काढलेली आहे। सुरुवातीला नव्याने घडवलेल्या पायऱ्या दिसतात। कातळाच्या टप्प्यात आलं की येथे असणारी वानरसेना वॉचमन सारखे चेकिंग करूनच वर सोडतात। कातळ टप्प्यात मध्येच कातळात कोरून काढलेली एक भव्य हनुमानाची मूर्ती दिसते। मुख्य कातळात एकापाठोपाठ एक असे 3 प्रवेशद्वार लागतात। त्यानंतर आपण प्रशस्त पठारावर येऊन पोहोचतो। येथून दिसणारा त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसत होता। आम्ही ब्रह्मगिरीच्या दिशेने चालत राहिलो। ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेतला एक विशाल डोंगर आहे। ब्रह्मगिरी पर्वताची उंची ही समुद्र सपाटीपासून 1294 मीटर एवढी आहे। ब्रह्मगिरी पर्वताच्या पश्चिमेस हरिहर किल्ला, ब्रह्मवेली पर्वत आणि पूर्वेला अंजनेरी किल्ला दिसतो। ब्रह्मगिरी डोंगरामधून वैतरणा, अहिल्या नदी आणि गोदावरी नदी या 3 नद्यांचा उगम होतो। वैतरणा पश्चिम दिशेने खाली उतरते आणि अरबी समुद्राकडे जाते, तर गोदावरी पूर्वेच्या दिशेने बंगालच्या उपसागराला मिळते।
हे मंदिर त्र्यंबकेश्वर परिसरातील सर्वात जुने मंदिर आहे. ब्रह्मगिरी मंदिराच्या चारही बाजूने तटबंदी आहे. हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गोमुखातून गोदावरी नदी उगम पावते. कुंडाच्या समोरच महादेवाचे मंदिर देखील आहे. मागे असलेले मूळगंगा मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. ब्रह्मगिरी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही जटा मंदिराकडे निघालो. जटा मंदिर असं म्हटलं जातं की लाखो वर्षापूर्वी गोदावरी नदी पश्चिम दिशेला अरबी समुद्राला जाऊन मिळत असे. सर्व देवतांनी महादेवाला विनंती केली आणि नदीचा प्रवाह पूर्वेला करावा अशी मागणी केली. महादेवांनी गुडघे टेकून एका काळ्या खडकावर जटा आपटून गोदावरीचा प्रवाह पूर्वेला केला. हीच गोदावरी नदी पुढे गंगाद्वार, कुशावर्त तीर्थ, नाशिक, राजमहेंद्री आंध्र प्रदेश येथील बंगालच्या उपसागराला मिळते. नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठण, आंध्रामध्ये जटा मंदिरालाच लागून असलेली एक वाट दुर्गभांडार या किल्ल्याकडे घेऊन जाते. दुर्गभांडार नावाचा किल्ला आहे हेच मुळी बऱ्याच जणांना माहिती नाही. किल्ल्याच्या बाजूला नुसती टेकडी असेल तर तिथे तटबंदी बांधा आणि तटबंदी बांधणे शक्य नसेल तर ती टेकडी उद्ध्वस्त करणे हा त्या काळचा दुर्गपतींचा आदेश आणि त्या हुकमाची पुरेपूर अंमलबजावणी दुर्गभांडार येथे जाताना येते. ब्रह्मगिरीचं दर्शन घेऊन आपण आता भंडारदुर्ग या किल्ल्याकडे चाललो आहोत. तर हा मागच्या बाजूला आपल्याला भंडारदुर्ग दिसत आहे. भंडारदुर्ग असा हा किल्ला आहे की जो युनिक असा आहे त्याच्या खास बांधणीसाठी. तर असा किल्ला आपल्याला कुठेच बघायला भेटणार नाही आहे कारण त्याला जाण्याचा मार्ग हा खूपच युनिक आहे आणि त्या मार्गाला कसं जायचं आहे ते आपण आता पुढे बघणारच आहोत. निर्माणकर्त्यांनी मऊ लोण्याला कापावे त्याप्रमाणे दगडाला कापून खालती उतरणाऱ्या पायऱ्या खोदल्या आहेत. आपण 50 ते 100 फूट आपण खाली जातोय आणि तिथून खाली वाकून जमिनीच्या पोटात आपण जातोय कातळात. तर हा पूर्ण काळा खडकात खोदलेले हे पायऱ्या आहेत. पायऱ्या संपल्यानंतर दरवाजा लागतो. इथे खूप मोठ्या प्रमाणावर चिखल होता तर चिखल्यामुळे ही जी लेवल आहे ह्या लेवलमध्ये आपण पाहू शकतो. या लेवलला हा चिखल पूर्णपणे भरलेला होता तर दरवाजातून पूर्णपणे वाकून जायला लागत होतं आणि आत्ता हे चिखल हे काढण्यात आलेलं आहे. इथले खडक देखील काढण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे इथं माणूस आता सहजपणे जाऊ शकतो. दुर्ग भांडार आणि त्र्यंबकगड यांच्यामध्ये अंदाजे 250 फूट लांब आणि 10 फूट रुंद दगडी पूल आहे. दगडी पुलावरून जाताना काळजीपूर्वक जावे लागते कारण दोन्ही बाजूला अंदाजे 1000 फूट खोल दरी आणि वाऱ्याचा जोर पण ह्या ठिकाणी जास्त असतो. पाहू शकता मित्रांनो या किल्ल्याची दुर्गमता इतकी आहे की 10 फुटाचा ही जी काही भिंत आहे आपल्याला जाण्याचा जो रस्ता आहे तर आपण 100 फूट खाली उतरलो कातळाच्या पायऱ्यांमधून आणि पुढे येऊन आलो आहे तर ही 10 फुटाचा जो काही रुंदीचा जे काही आपला मार्ग आहे तर तो खूपच दुर्गम आहे. दगडी पूल संपल्यानंतर
पुन्हा पहिल्या दरवाजासारखा दुसरा दरवाजा आणि दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पहिल्यांदा ज्या ठिकाणाहून आपण खाली आलो त्याच ठिकाणी सेम त्याच पॅचनुसार आपण या ठिकाणाहून देखील परत वरती जाणार आहोत. तर हे प्रवेशद्वार आहे आणि परत पुन्हा एकदा आपण 50 ते 100 फूट वरती किल्ल्यावरती आपण जाणार आहोत. उत्तर दिशेला चालत गेले असता मध्येच दोन टाक्यांचा समूह देखील लागला. ह्या टाक्या पूर्णपणे कातळातच खोदून काढलेल्या आहेत. 12 महिने यामध्ये पाणी साठत असावे. आम्ही उत्तर दिशेला चालत राहिलो आणि समोर उभा होता एक नैसर्गिक बुरुज. बुरुजाकडे जाणारी वाट देखील कातळातच खोदून काढलेल्या पायऱ्यांनी सुरू होते. बुरुजावर खूप जोराचा वारा सुटलेला होता आणि या वाऱ्यामध्ये देखील भगवा ध्वज अभिमानाने फडकत होता. दुर्ग भांडार किल्ल्याचा शेवटचा बुरुज पाहून आम्ही परतीचा मार्ग सुरू केला. तर मित्रांनो, आपल्याला आलो त्याच वाटेने पुन्हा खाली जावे लागते. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर सिरीज मधला दुसरा भाग आज येथेच समाप्त होत आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अंजनेरीचा किल्ला, अंजनी माता मंदिर, हनुमानाच्या पावलांचा ठसा असलेला तलाव, अंजनी माता गुफा आणि हनुमान जन्मस्थान. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात.